उदाहरण आपल्या डोळ्यासमोर जर ठेवायचं असेल तर ते बापट साहेब आहेत. माझे त्यांचे अनेक जीवाचे संबंध होते, घनिष्ठ संबंध होते. मला आजही आठवते की एकदा बालगंधर्वला संभाजी महाराजांच्या बुद्धभूषण पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मी प्रमुख पाहुणा म्हणून आलो होतो आणि त्यावेळी बापटसाहेब एक पाहुणा म्हणून नाही तर प्रेक्षक म्हणून आले होते. ते कार्यक्रम पाहायला त्यांनी कार्यक्रम पाहिला आणले की 2 दिवसात त्यांचं मला पत्र आलं आणि त्यांनी सांगितलं की राजे मी तुमचं भाषण पूर्ण ऐकलं, इतकं प्रभावीपणे बोलला आपण, इतकं छान बोलला आणि तुमच्या भाषणातून मला शिवाजी महाराजांचा शाहू महाराजांचा विचार काय, नुसता वंशज नाही तर तुम्ही विचाराचे वंशज आहात असं त्यांनी मला पत्र पाठवून माझी स्तुती केली. दिल्लीत अनेकदा आमची नेहमी भेट व्हायची आणि एक नेतासुद्धा किती साधा सरळ माणसाच्या नेहमी रमणारा हे व्यक्तिमत्व कसा असेल ते मी स्वतः पुण्यात तर मी भेटलो ना, पण जास्त करून दिल्लीत मला जास्त त्यांची जवळीक निर्माण झाली. आणि एक चांगला नेता, एक चांगला मनुष्य आपल्यातून निघून गेलेला आहे, मला मनापासून दुःख वाटते आणि छत्रपती घराण्याच्या वतीनं मी त्यांची मनापासून आज श्रद्धांजली घेतो. वा